नमस्कार, मी प्रियांका लाईव्ह मराठीच्या आजच्या सवाल कार्यक्रमात आपलं स्वागत करते. तर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर आपल्या कोल्हापूरच्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, तर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा आज मंत्रिमंडळात समावेश झाला. तर कोल्हापूरांची काय अपेक्षा त्या मंत्र्यांकडून, चला तर मग जाणून घेऊया. नमस्ते, मी पुष्पा धनशेट्टी गुदगे. सध्या जे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे त्यांच्याकडनं अशा अपेक्षा आहे की पूरग्रस्तांना मदत मला अजूनही मिळालेली नाही आहे. मी फेऱ्या मारते आहे तहसीलदार कार्यालयात, आत्ता पण मी तिथूनच आलेली आहे. परत पाण्याचा प्रश्न चालू आहे शाहूपुरीत. शाहूपुरीत रेग्युलर पाणी येत नाही, तो एक प्रश्न आहे. परत पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डेच तयार झालेले आहेत. पहिले रस्ते तयार करणे आणि थेट पाईपलाईनचा प्रश्न सोडवणे हा ही एक अपेक्षा आहे. आणि शाहूपुरीत रेल्वे फाटकाला जरा उड्डाणपूल झालं तर बरं होईल. तिथून जरा रेल्वे ये जा पुढे मागे करत असताना आमचा सर्विसवाल्यांचा प्रॉब्लेम होते की अर्धा अर्धा तास वाया जातो रेल्वे पुढे. तिथे पहिला उड्डाणपूल झालं पाहिजे रेल्वे फाटक शाहूपुरीत. नारायण शंकर ढोबळे. कोल्हापूरची सुधारणा जवळजवळ झालेलं आहे, पण तरी पण करायला पाहिजे. अशी कोणती अपेक्षा आहे कोल्हापूरकर म्हणून? रेल्वे स्थानक मोठं करायला पाहिजे. विमानतळाचं एक आहे चाललंय की चालू झालं आता. कोल्हापूरचे रस्ते जरा जरा लक्ष द्यायला पाहिजे. रस्ते बाद झाले आहेत. जिल्ह्यासाठी म्हणजे आता कर्जमाफीचं काय अजून काय नक्की नाही. अजून म्हणजे किती करणार काय करणार तुम्ही करावं शेतकऱ्यांचं. हो आता म्हणजे कोल्हापूरचे हातदवाडा की व्हायला पाहिजे. बरेच वर्ष झाले हातदवाडा झालेला नाही. सुधाकर लक्ष्मण मातुगडे, छत्रपती शिवाजी चौक रिक्षा मित्र मंडळ. मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत? मंत्र्याकडून अपेक्षा म्हणजे कोल्हापुरातील खड्डे भरपूर रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. अजून रस्ते केलेले सुद्धा नाहीत, त्यामुळं रस्ते पहिले महत्त्वाचे केले पाहिजेत. गटरी स्वच्छ केले पाहिजेत आणि रस्त्यावरची घाण कचरा पडलेला असतो आहे तो काढला पाहिजे. एक स्मार्ट सिटी सारखी स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे पाणी मिळत नाही आपल्याला. स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळालं पाहिजे. माझं नाव अब्दुल अजीज देसाई. माझा रिक्षाचा व्यवसाय आहे. तर चांगली गोष्ट आहे की माननीय नामदार बंटी पाटील साहेब आज राज्यमंत्रीपदावरती विराजमान झाले आणि मुश्रीफ साहेब पण विराजमान झाले. तर त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की बहुजनांचा प्रश्न मिटला पाहिजे. पहिली गोष्ट रोजगार. आज रस्त्यांचा प्रश्न आहे. रस्त्यांचा प्रश्न हा सुटला पाहिजे. बाहेरून जे लोक येतात ते कोल्हापूरला नावं ठेवतात की रस्ते खराब आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिटला पाहिजे. आणि छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांचा सुद्धा ह्यांनी विचार केला पाहिजे. जिल्ह्यासाठी निधी जी आता अब्बाबाई मंदिरसाठी यांनी निधी मागच्या सरकारनं आणतो म्हटलेली होती, ती निधी अजूनपर्यंत आलेली आहे किंवा नाही काय माहिती नाही. खरं हे डेव्हलपमेंट डेव्हलप झाली पाहिजे आणि लोकांचा रोजगार वाढला पाहिजे. माझं नाव शाहजान बागवण आहे. मी कोल्हापूर हाते स्थानिक आहे. फळांचा माझा व्यापार आहे. आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे जे तीन मंत्री जे झालेले आहेत त्यांच्यामधून माझी जी अपेक्षा आहे ती सर्व पहिल्या कोल्हापूरची जी रस्त्यांची जी दुरुस्ती ती पाहिजे. आणि जे मेन म्हणजे एक नाही आता आमचा व्यापार जे भाऊशी रोडवरती आहे तर आम्ही दररोज बघतोय की नाही गाडी नो पार्किंग नो पार्किंगमध्ये पार्किंग. आता भाविक लोक येतात तर त्यांना कोणीही सहकार्य करत नाही. लगेच आली की लगेच क्रेन लागली ना त्यांना दक्षता बाबाने त्यांना पार्किंग दाखवा काही नाही. टू व्हीलर लागली आता भाविक येतात सकाळपर्यंत जरा लावले त्यांना काही नाही. लगेच आली की क्रेन लावली. मेन तर कोल्हापूरची पार्किंग हे समस्या मेन आहे. आणि रस्ते खड्डापूर म्हणजे काय कोल्हापूर काय माझी तर पाडा दुकाळ टू व्हीलरमध्ये की नाही. 2000 मी खर्च केला आता गाडीला काय. हे तीन आमदारांना माझी अपेक्षा आहे काय. आणि हां लवकर लवकर को हे तर तुम्ही जी शिवाय चौकातने जे चांभारलाईनचे जे रस्ता आहे की नाही जे बाहेर बाहेरचे भाविक लोक असे नाही की आखे बाहेरचे जगातले लोक तिथे चप्पल खरेदी करायला येतात आणि ते रस्ता पिढल्या म्हणजे काय कोल्हापूर आहे काय काय आहे. हां मध्ये जर शिवसेना आमदार झाले खासदार झाले का कोण काय बघत नाही काय काय आहे काय नाही. कोल्हापूर कोल्हापूर लोकांची काय समस्या आहे की नाही. सत्ता काय फायदा आहे काय सांगाय की लोकांची सोय करा बाबा. लोक येतात धर्मशाळा कुठे आहे फलक लावा महालक्ष्मी मंदिरला भाविकांना काही त्रास होऊ ना असं काहीतरी करायला पाहिजे आमदार लोकांनी. प्रमिला प्रकाश बालटक्के. काय नाही रस्ते व्हावेत
जाण्यायेण्याचे गटारी व्यवस्थित व्हायला पाहिजे, स्वच्छता पाहिजे. सावित्रीबाई फुलेच्या तिथं तर भरपूर पाणी साठलेलं असतं, यायला येत नाही का जायला येत नाही, आणि पार्किंग नाही काही ना असं थांबत नाही काही सारखं याय जायला आम्हाला फार अवघड होते. मारुती तळे रस्त्यावर जे अडथळे येतात ना वाहनांचे, ते आजूबाजूला पार्किंगची व्यवस्था करावी. पार्किंगची व्यवस्था करून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना अडथळा नको याची सुविधा उपलब्ध करावी. केएमटी सुरळीत चालावी पाहिजे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालावं. अधिकारी लक्ष घालत नाहीत अजिबात त्यामध्ये, आणि त्यामुळं बसेस बी कमी जास्त होतात, त्यामुळं वडापवाल्यांना रिक्षावाल्यांना जास्त त्याचा फायदा होतो. निवडणुकीसाठी सगळं बोलवतात आणि काय कुठलं काम सांगितलं की होत नाही, ते झालं पाहिजे काम कुठलंही असू दे, म्युन्सिपाल्टीचं परत जिल्हा परिषद कुठलंही असू दे, काम ताबडतोब झालं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. तर कोल्हापूरकरांचे रस्ते पाणी असे अन्य समस्या आहेत, त्यांनी आता आपण पाहिलंच असेल की बाबा ते त्यांची किती समस्या आहे, तर हे सगळे पूर्ण व्हावेत आणि मंत्र्यांकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करून कोल्हापूरकरांना एक आनंद द्यावा अशी अपेक्षा आहे. लाईव्ह मराठीसाठी पूजा कदमसह प्रियंका निगवे, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.